तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून यामध्ये मृत्यूची संख्याही मोठ्या प्रमाणात होतीये. यामध्ये 40 ते 45 वयोगटातील मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बबनराव शेजूळ, लोणार पोलीस स्टेशन कर्मचारी लक्ष्मण सरकटे, भारतीय सैन्य दलातील समाधान म्हस्के यांचा मृत्यू कमी वयातच झाला. तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांमध्येही लक्षणं मोठ्या प्रमाणात आढळत असून कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाबाधित होत असताना दिसतात. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसतीये. तरी सर्वांनी नियमांचं काटेकोर पालन करावं असं प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत, परंतु जनतेकडून या नियमांचं पालन होताना दिसत नाही. यामुळेच ही रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णही सर्वसामान्य लोकांमध्ये वावरल्यानं हे विदारक चित्र निर्माण होत आहे. तरी जनतेनं या नियमांचं काटेकोर पालन केल्यास रुग्णसंख्या कमी होऊ शकते. तरी जनतेनं घरी रहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि स्वच्छता ठेवा. घरात सुरक्षित रहा. कसला विचार करताय सर? मुलाला बाहेरगावी पाठवायचंय 12वीसाठी, पण तिथे काही वाईट सवय लागल्या, बिघडला तर मग बाहेर कशाला पाठवायचं? म्हणजे हो सर, आपलं शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज आहे ना. शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज, अगदी कमी दरात दिल्ली, हैदराबाद, लातूर आणि कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन. आता आपल्या बुलढाणा शहरात आजच प्रवेश निश्चित करा.